नमस्कार मित्रांनो, मी अनिल पवार आजच्या या PPT लेसनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण मार्किंग टूल्स याबद्दलची माहिती घेणार आहोत. शिपमेड व्यवसायात कोणकोणती मार्किंगची हत्यारे वापरतात, उदाहरणार्थ मार्कर पेन, RCD मार्कर पेन असतो, स्क्रायबर, डिवायडर, ट्रॅमल, याला ट्रॅमल बार किंवा बीम असेही म्हणतात, व त्यानंतर पंचेस. मित्रांनो, परमनंट CD मार्कर पेन हा पत्र्याच्या पृष्ठभागावरती मार्किंग करण्यासाठी वापरला जातो. याची मार्किंग तात्पुरत्या स्वरूपाची असते, म्हणजेच यावर घासले असता ही मार्किंग निघून जाते. या मार्कर पेनचा वापर करताना काम झाल्यानंतर याचे झाकण ताबडतोब बंद करावे, अन्यथा हा पेन सुकतो. मित्रांनो, दुसरा मार्किंगचं साधन आहे स्क्रायबर. स्क्रायबर हा पोलादी तारेपासून तयार केलेला असतो. याला हेड, बॉडी व पॉइंट असे 3 भाग असतात. पॉइंटला 10 ते 12 अंशामध्ये ग्राइंडिंग करून हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेली असते. मित्रांनो, स्क्रायबर हे 2 प्रकारचे असतात, एक स्ट्रेट टाईप आणि दुसरा बेंड टाईप. शीटवरती स्क्रायबरने मार्किंग केल्यानंतर त्यावर मार्कर पेन चालवल्यास त्या मार्किंग पुसल्या जात नाही, कारण स्क्रायबरने मार्किंग केल्यानंतर पत्र्याचा पृष्ठभाग थोडासा ओरखडून तिथे खड्डा तयार होतो. तर शीटी मेटल कामामध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. स्क्रायबर हे अतिशय टोकदार असल्याने ते खिशात ठेवू नये, तसेच त्याची फेकाफेक करू नये, तसेच स्क्रायबरचा उपयोग पंचसारखा कधीही करू नये. याची धार गेल्यास किंवा टोक गेल्यास यावर ग्राइंडरवर धार न लावता धार लावण्यासाठी ऑइल स्टोनचा वापर करावा. डिवायडर. मित्रांनो, डिवायडरचा उपयोग शीट मेटल कामात वर्तुळे व चाप टाकण्यासाठी, मापाचे स्थलांतर करण्यासाठी होतो. जोडणीवरून याचे 2 प्रकार पडतात, फर्म जॉईंट डिवायडर आणि स्प्रिंग टाईप डिवायडर व विंग डिवायडर. मित्रांनो, डिवायडरला 2 लेग असतात व ते टोकाकडे निमुळते होत गेलेले असतात, वरच्या बाजूला रिवेटने जोडलेले असतात. याचा पॉइंट टोकदार करून त्यास हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेली असते. याचा उपयोग मापाचे स्थलांतर करण्यासाठी सुद्धा होतो. दुसरा विंग डिवायडर. यात एकदा घेतलेले माप बदलत नाही. माप सेट करण्यासाठी याला विंग आणि एक स्क्रू दिलेला असतो. तिसरा डिवायडर आहे स्प्रिंग डिवायडर. याला अंतर सेट करण्यासाठी एक स्क्रू आणि नट दिलेला असतो. स्प्रिंग डिवायडर हे 4 इंच, 6 इंच, 8 इंच ते 12 इंच या साईजमध्ये मिळतात. फर्म जॉईंट डिवायडर आणि विंग डिवायडर हे मात्र 6 इंच, 8 इंच आणि 12 इंच या साईजमध्ये मिळतात. रिवेटच्या मध्यापासून ते पॉईंटपर्यंतचे अंतर मोजून याची साईज ठरवली जाते. डिवायडरच्या पॉईंटला ग्राइंडरवर कधीही धार लावू नये. धार करण्यासाठी म्हणजे स्टोक करण्यासाठी ऑइल स्टोनचा वापर करावा. याची आदळापट करू नये, तसेच यास गंज लागू देऊ नये. काम झाल्यावर तो स्वच्छ करून ठेवावा. स्टीलवरून घेतलेले माप आपण शीटवरती ट्रान्सफर करू शकतो, हा एक याचा उपयोग आहे. तसेच शीटच्या कडेला समांतर रेषासुद्धा याच्या सहाय्याने ओढू शकतो. मित्रांनो, आता आपण ट्रॅमल बारबद्दल माहिती पाहणार आहोत. ट्रॅमल किंवा ट्रॅमल बार किंवा ट्रॅमल बीम, ज्यावेळी
डिव्हायडरने मोठ्यात मोठी वर्तुळे काढणे शक्य नसते. अशा वेळी ट्रॅमल बार, ट्रॅमल बीम किंवा ट्रॅमल याचा वापर केला जातो. याच्यामध्ये दोन ट्रॅमल पॉईंट असतात, त्यांची बॉडी पितळेची म्हणजेच ब्रास या मेटलपासून सी आकारात तयार केलेली असते. त्याच्या वरच्या बाजूला ॲडजस्ट करण्यासाठी एक स्क्रू दिलेला असतो व खालच्या बाजूला स्क्रायबर लावलेले असतात. याचा एक पॉईंट लाकडी बारवरती एका टोकावर फिक्स करतात व दुसरा पॉईंट आपल्याला हव्या असलेल्या वर्तुळाच्या त्रिज्येइतका अंतरावर सेट करून त्याद्वारे वर्तुळे किंवा चाप टाकता येतात. यात बारची लांबी जेवढी जास्त तेवढी मोठी वर्तुळे आपण काढू शकतो, तसेच चापसुद्धा टाकू शकतो. मित्रांनो, याची बॉडी पितळी असल्यामुळे याची आदळापट करू नये. आता पंचेस, मार्किंग पंचेस याबद्दलची माहिती घेऊ. मित्रांनो, शीट मेटलमध्ये तीन प्रकारचे पंच वापरले जातात. पहिला आहे सेंटर पंच, दुसरा डॉट पंच आणि तिसरा प्रिक पंच. मित्रांनो, पंचचे आकार दोन टाईपचे असतात. पहिला आकार दंडगोलाकृती म्हणजेच सिलेंड्रिकल आणि दुसरा षटकोनी म्हणजे हेक्सागोनल. षटकोनी आकाराच्या पंचला रिब्स तयार झालेले असल्यामुळे तो हातातून सटकत नाही, मात्र दंडगोलाकृती आकाराचा पंच हातातून सटकू नये म्हणून त्यावर नर्लिंगची क्रिया केली जाते. पंचला हेड, बॉडी व पॉईंट हे तीन पार्ट असतात. सेंटर पंचचा पॉईंट हा 90° असतो. याच्या साह्याने ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर पंचने पंचिंग करावी लागते, कारण ड्रिलिंग करताना आपल्याला हवे असलेल्या ठिकाणीच होल पाडावे, त्यासाठी हा खड्डा मार्गदर्शन करतो. अन्यथा ड्रिल बिट मोडण्याची व इजा होण्याची शक्यता असते. तसेच सेंटर पंचचा उपयोग कठीण पृष्ठभागावर पंचिंग करण्यासाठी सुद्धा होतो. डॉट पंचचा वापर हा फिटर कामामध्ये केला जातो. याचा पॉईंट अँगल 60° असतो. स्क्रायबरने ओढलेल्या रेषा फाइलिंग केल्या असता पुसले जाऊ नये जातात व नंतर मार्किंग कळत नाही तेव्हा डॉट स्क्रायबिंग केलेल्या लाईनवर ठराविक अंतरावर डॉट पंचने पंचिंग करून मार्गदर्शक खुणा तयार केल्या जातात व नंतर फाइलिंग केल्यानंतर जरी ती स्क्रायबिंगची रेषा पुसली तरी डॉटच्या स्वरूपात आपल्याला कामाचे मार्गदर्शन मिळते. मित्रांनो, प्रिक पंच हा 30° कोनाचा असतो व याचा वापर प्रामुख्याने शीटमेटल कामात केला जातो. शीटमेटलमध्ये एकाच प्रकारचे अनेक जॉब बनवायचे असतील तर पॅटर्न बनवावे लागतात व पॅटर्नची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व वेळ वाचवण्यासाठी एकाच पॅटर्नवरती तंतोतंत मार्किंग करून तो कट केला जातो व तो वर ठेवून त्याखाली त्या साईजचे इतर शीट ठेवले जातात. वरील मार्किंगच्या खुणावर वरील शीटला आवश्यक ठिकाणी पंचिंग करून त्याच्या खुणा खालील पत्र्यांवर उमटवल्या जातात व त्या खुणांच्या साह्याने आपल्याला मार्गदर्शन मिळते व आपण पुढील कामे पूर्ण करू शकतो व पॅटर्नची पुनरावृत्ती टाळू शकतो, त्यामुळे आपला वेळ वाचतो. मित्रांनो, पंच याचे हेड जर मशरूम झाले तर तो वापरू नये, त्याला पुन्हा ग्राइंडिंग करून वापरण्यास हरकत नाही. पंचला हेड, बॉडी व पॉईंट हे पॉईंट असतात. मित्रांनो, कार्पेंटर आदा हा माझा चॅनल आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.